महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचं रंजन करणारा आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचा जीव की प्राण बनून गेलेला लोकनाट्य तमाशा स्वातंत्र्यापूर्वीच्या पन्नास वर्षामध्ये सुवर्णकाळ घडवून गेला अशा या काळामध्ये शहीर भाऊ फक्कड शहीर पठ्ठेबापूराव शहीर तात्या सावळसकर दगडू साळी शिरोलीकर यांनी तमाशा चा उच्चांक संपूर्ण मराठी माणसाच्या मनामनापर्यंत पोहोचवला अशा शाहिरांचा काळ आणि त्या काळातला स्वातंत्र्यापूर्वीचा पन्नास वर्षाचा तमाशा कशा प्रकारचा होता त्यानं प्रकारे आपला स्वतःचं अस्तित्व त्या काळात टिकवलेलं आहे हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर ऐका आणि लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार सर्व रसिक मित्र एका वेगळ्या विषयावर सातत्यानं मी विवेचन करतो आहे आपल्या मनात याविषयी सातत्यानं काही प्रमाणामध्ये जाणून घेण्याची इच्छा तर आहेच पण काही गोष्टी वारंवार येत आहेत असं आपल्याला जरी वाटत असलं तरीसुद्धा तमाशा या बाबतीमध्ये थोडीशी पाठीमागची पार्श्वभूमी किंवा आजूबाजूच्या काही गोष्टी या सांगून नंतर पुढं जावंसं असं मला वाटत राहतं आणि म्हणून तमाशा विकासाचे टप्पे पाहताना तमाशाचा विकास कसा झाला हे पाहताना मागचा कालखंड तमाशाचा कसा होता याविषयीची माहिती देत असताना तुम्हाला मी दोन टप्पे तमाशा विकासाचे मागच्या दोन भागामध्ये सांगितलेले आहेत म्हणजे सहावा आणि सातवा हा जो भाग आहे त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत आणि यानंतर आता मी तुम्हाला इसवी सन अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा कालखंड तमाशा विकासासाठी कसा प्रभावी ठरला असेल या काळात खऱ्या अर्थानं तमाशाचं कसं विस्तारित स्वरूप पूर्ण झालं हे या ठिकाणी आपल्यासमोर मांडणार आहे इंग्रजी कालखंडातला तमाशा फारसा विस्तार पावला नाही त्या काळात शाहीर तमाशाचे फळ जरूर होते भेदिक शाहिरी तर होतीच लोकनाट्य तमाशा नावाचा प्रकार किंवा लौकिक नावाचा तमाशा प्रकार त्या काळात उदयास आला हे मान्य पण जास्तीत जास्त शाहीर किंवा कलावंत त्या काळात नव्हते रचना करणारे शाहीर फार कमी प्रमाणात होते त्याला कारण असं होतं की नुकताच तमाशा लोकाशरावर अवलंबून राहिला होता पेशव्याच त्यानंतर त्यामुळं फारशी साधनं उपलब्ध नव्हती किंवा अत्यंत प्रभावी असं काहीतरी नवीन पाश्चात्य आलेलं त्या काळात नव्हतं त्याच्यामुळं तो कालच तसा होता म्हणजे मराठी साहित्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तो काळ का जस्त तसा आपण जर का कळल तर भाषांतर युग काळाचाच होता म्हणजे स्वतंत्र साहित्याची निर्मिती होण्यापेक्षा भाषांतरीत जास्तीत जास्त त्या काळात साहित्य निर्माण झालेलं आहे तसं लोककलेच्या बाबतीतही घडलेलं आहे फार कमी शाहीर त्या काळात होते पण पुढं अठराशे एक्क्याण्णव नंतर तमाशा परंपरेमध्ये तमाशाचं एक नवं युग अवतरलं तमाशाचे शाहीर फार प्रभावीरित्या तयार झाले आणि रचना करणारे पठ्ठी सारखे तात्या सारखे भाऊ फक्कडांच्यासारखे नामांकित शाहीर त्या काळात नावारोपाला आले आणि त्यांची परंपरा एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पंचेचाळीसपर्यंत चालली आणि त्याच त्यांनी त्यावेळेच्या रचना केल्या होत्या त्यासुद्धा आजही स्वातंत्र्य त्याच गायल्या जातात आज नव्यानं निर्माण रचना करणारे शाहीर ह्या मागच्या पन्नास वर्षामध्ये झाले नाहीत तमाशाचंही रूप पूर्णपणे वगाचं स्वरूप राहिलं पण गणगवळणी जे आहेत त्याचं रचना मात्र स्वातंत्र्यापूर्वीच्या केलेल्या रचनाच आज सुद्धा कुठंतरी गायल्या जातात त्याचे त्यावेळेचेच गण गायले जातात हे समजून घेणं गरजेचं आहे हा महाराष्ट्रातला लोकनाट्य प्रकारचा जो कालखंड जो आहे हा कालखंड मी सांगितलेला अठराशे नव्वदपासून ते एकोणीस सत्तेचाळीस हा भरभराटीचा आहे आणि याचा जर विचार करता त्या अगोदर विष्णूशास्त्रीचे चिपळुणकर लोकहितवादी महात्मा फुले यांच्या वैचारिक आणि प्रबोधनाचा प्रभावसुद्धा तमाशावर पडला अठराशे नव्वद नंतरच्या काळामध्ये तो प्रभावीरित्या पडला मग त्या काळात कथा का कविता कादंबरी चरित्रात्मक चरित्र नाटक हे वाङ्मय प्रकार नव्यानं मानले जाऊ लागले होते आणि मग लोकरंजनासाठी रंगभूमीवर नाटकं येऊ लागलेली होती विशिष्ट प्रेक्षकांचा वर्ग तयार झालेला होता खेड्यापाड्यात मात्र सर्वांगानी शैक्षणिक वातावरण नव्या सुधारणा ज्या अपेक्षित होत्या त्या येत नव्हत्या आणि त्यामुळं पाश्चात्य विचाराबरोबर भौतिक साधनं सुविधांचा विशेषतः शहरातच जास्त होत्या आणि म्हणून त्या तमाशा त्यामुळं पाठीमागं राहिला मुंबईसारख्या शहरात तो जाऊन पोहोचला पण त्याचा वर्ग कामगार वर्ग गिरणीमध्ये काम करणारा त्यानंतर तमाशाची थेटर जी होती ती पत्र्याची होती आणि उघड्या मैदानावर तो सुद्धा तो मोकळे मैदान असेल तिथं सादर केला जायचा आणि म्हणून मुंबईसारख्या शहरामध्ये तो पोचला शहीर बापूराव शाहीर भाऊ फक्कड शिवासंभा कौलापूरकर दगडू साळी शिरोलीकर त्यानंतर भाऊ बापू मांग नारायणगावकर अर्जुना वाघोलीकर सुभाना कोल्हावरकर नाना मनवेकर तात्या सावळसकर बाबूराव कुपवाडकर शिवा तासगावकर नायकू कामेरेकर नामा धुळवळकर बाबूराव पुणेकर हरिभाऊ वडगावकर असे नामांकित तमाशा फड शाहीर त्या काळात पुण्यामध्ये मुंबईमध्ये शहरामध्ये पावसाळ्यामध्ये आपलं सादरीकरण जाऊन करत असत आणि त्यावेळेचा तिथला कामगार वर्ग तिथला गरीब झोपडपट्टीत राहणारा हा सगळा प्रेक्षक वर्ग त्या काळात त्यांना लाभलेला होता शाहीर भाऊ फक्कड आणि शहीर बापूराव तात्या सावळसकर यांच्या दर्जेदार कौनांना का त्या काळात फार मागणी होती प्रचंड त्यांना या ठिकाणी त्यावेळेला प्रतिसाद दिला जात होता आपापल्या तर्कशुद्ध सवाल जबाबानं शहीर एकमेकांच्यावर त्या काळात तुटून पडत शहीर बापूराव आणि शहीर भाऊ फक्कड यांचा प्रसिद्ध सामना एक दिवस नव्हे तब्बल चौदा दिवस चालला होता अशी माहिती बंधू माधव मोडक यांनी दिली आहे म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये त्यावेळेस भेदिकाचे अड्डे होते आणि मग त्याच्यामध्ये हा दुरंगी सामना तिरंगी सामना अशा पद्धतीच्या जाहिराती केल्या जात होत्या तुरा या दोन्ही पक्षातील सवाल जवाब त्यावेळेला जास्त प्रभावी होत मुंबईत निरनिराळ्या भागामध्ये पोट भरण्यासाठी आलेले तमाशगिरांचे त्यावेळेला अड्डेच तयार झाले होते म्हणजे त्याच्यामध्ये कॉपरड मार्केट पलटन रोड कामाटीपुरा स्ट्रेबल स्ट्रीच नागापाडा खटाव मिलच्या पश्चिमेस दादासाहेब फाळके रोड या ठिकाणी तमाशाचे फळ जे आहे ते होतं आझाद मैदानालासुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये तमाशा त्या काळात होत होता आणि म्हणून कालांतरानं पहिल्या माधाचा काळामध्ये हे सगळे तमाशाचे अड्डे जे आहेत त्या काळात उद्ध्वस्त आले झाले आणि मग तमाशाचं नवं युग या ठिकाणी पुन्हा अवतरायला सुरुवात झाली याच काळामध्ये साधारणपणे अगोदर फार्स नावाचा प्रकार ही तमाशामध्ये पट्टी बापूरावांच्या काळापासून आलेला आहे तसा मराठी नाटकातला पहिला फार्स हा तसा अठराशे नव्वदच्या अगोदरचाच आहे पण प्रत्यक्षरित्या तमाशामध्ये फार्स सादर करण्याची पद्धत जी आहे ती अठराशे नव्वद नंतरच्या काळातच या ठिकाणी तयार झालेली आहे इंग्रजी नाटकाच्या अनुकरणानं हा फार्स जो हो आहे तो मराठी नाटकात अगोदर आला पुढं पट्टी बापूराव यांनी सासू जावयाचा फार्स हा तमाशातला पहिला फार्स या ठिकाणी लिहिला आणि तो सादर केला त्यामुळे तो तमाशातला पहिला फार म्हटलं जातं म्हणजे बतावणीच्या स्वरूपामध्ये सुरुवातीला असणार तमाशात त्यामुळं एक वेगळीच रंगत आली गण गवळण लावणी बतावणी वग या स्वरूपात तमाशा सादर होऊ लागला पेशव्यांच्या काळातला होणार असणारा मुजरा निघून गेला भेदिक कवनं सुद्धा तमाशातली कमी झाली आणि या स्वरूपात वेशभूषा रंगभूषा वाद्यात ढोलकी आली बाज्याची पेटी आली याला प्राधान्य दिलं जावं लागलं आणि मग नवनवीन वग सुद्धा आले बघा काही आध्यात्मिक वग आले संत गोरा कुंभार राजा हरिश्चंद्र प हे पौराणिक आणि आध्यात्मिक विषयाला वाहिलेले वग तमाशातून सादर होऊ लागले नाट्यधर्तीवरती सुद्धा तमाशा वग या ठिकाणी तमाशात सादर केला जाऊ लागला त्यामुळे तमाशाला एक वेगळ्या प्रकारची रंगत आणि आनंदाला प्रेक्षकांच्या उधारण त्या काळात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं तशात एक गोष्ट घडलेली आहे काय एकोणीसशे तेरा साली मुक सिनेमाला मग शिक्षणाचा प्रसार वाढू लागला रसिकांची अभिरुची बदलली गांधीयुगाबरोबर नवीन पिढी जी आहे ती उदयास आली तिच्यात नवनव्या गोष्टीचं आकर्षण वाढलं आणि एकोणीसशे बत्तीस साली तर बोलपटच आला म्हणजे बोलणारा सिनेमा आला आणि मग कुतुहलापोटी लोक सिनेमाकडे वळले तमाशाफळाची अवस्था दयनीय झाली बरेच तमाशाफळ बंद पडले साहजिकच त्या काळामध्ये तमाशा असलेल म्हणून तमाशावर एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालीच बंदी घातली गेली त्याच्यामुळं तमाशाचं एक वेगळं रूप जे आहे ते बदलायला अनेक या गोष्टी कारणीभूत ठरल्या हसन सेठ बांगडेवाले यांनी तमाशा बंद पडलेल्या तमाशा मालकांना भांडवल उपलब्ध करून दिलं स्वतःच्या मालकीची थेटर सुरू केली आणि कलाकारांना योग्य तेप्रमाणे पगार ठरवून दिला त्यांच्याकडून एक तास तरी आळीपाळीनं कार्यक्रम करून घेतले त्यामुळे तमाशाला पुन्हा अवस्था प्राप्त झाली एक लोकप्रियता त्याला मिळाली भाऊ फक्कड शिवासंभा कवलापूरकर दादू इंदुरीकर हरिभाऊ वडगावकर भाऊमाग नारायणगावकर या तमाशगिरांनी पुन्हा लोकप्रियतेचं शिखर गाठलेलं आहे आणि मुंबईत शिवासंभा कौलापूरकर यांचा तमाशा बघण्यासाठी एकदा बालगंधर्व आलेले होते तिथं ते, ते प्रभावित झाले आणि शेवटी त्या खेळ संपल्यानंतर त्यांनी रंगमंचावर ते गेले आणि तिथं वेशभूषा वापरण्यासंदर्भात वा त्या वगामध्ये वा त्यांनी सूचना केली आणि एक बाजाची पेटी आणि तबला सुद्धा या ठिकाणी शिवासंभा यांना त्यांनी भेट दिलेली आहे असंही सांगितलं गेलेलं आहे तर या पद्धतीनं शिवासंबानी तबला पेटी वेशभूषा या तमाशात पुन्हा पुन्हा वापरायला सुरुवात केली आणि आधुनिक काळातला हा एक क्रांतिकारक त्या काळात बदल होता असं म्हणण्याला काही हरकत नाही पण एकोणीसशे चाळीसच्या दरम्यान एक गोष्ट घडलेली आहे तसं पाहता एकोणीसशे पस्तीस नंतरच हे सगळे नामांकित शाहीर जे आहेत ते या ठिकाणी काय झालं तर तमाशापासून बाजूला गेले म्हणजे पठ्ठेबापरावांचा तमाशापर्यंत बंद पडला भाऊ फक्कड आजारी पडले आणि मग एकोणीसशे बेचाळीस साली भाऊ पक्कड यांचा मृत्यू झाला आणि एकोणीसशे पंचेचाळीसला पठेबापूरांचा मृत्यू झाला त्यामुळं स्वातंत्र्याच्या पहाटेला किंवा स्वातंत्र्य मिळणार होतं अशापर्यंत या तमाशाचं एक विस्तारित रूप समजून आपण ज्यावेळेला घेतो त्यावेळेला नामांकित सगळे शाहीर दिवंगत झाले आणि त्यामुळं तमाशाला एक वेगळं युग जे आहे ते तमाशाचं त्या काळात संपलेलं आहे एक तमाशा एका स्वतंत्र पर्वाचा अस्तच झाला आणि आता सांगितलेले मग असे जे शाहीर होते त्या शाहिरांचे फळ त्या काळात गाजलेले होते आता त्याच्यातल्या काही शाहिरांचे फळ एकोणीसशे परत साठ पर्यंत चाललेले आहेत की ज्या ज्यांनी तरुणपणामध्ये एकोणीसशे वीस नंतर पण सुरू केले होते त्यांचे फळ पर सत्तर पर्यंत चालले पण ज्यांनी स्वातंत्र्याच्या अगोदर चाळीस वर्ष तमाशा केलेला होता ती सगळी पिढी एकोणीसशे चाळीस नंतर असताला गेलेली आहे आणि तमाशा एक महाराष्ट्रातला लोकल कला प्रकार पूर्णपणे स्वतंत्र रूप रित्या तयार झालेला होता त्याला प्रचंड लोकप्रियता मिळालेली होती पठ्ठेबापुरावांचे आणि भाऊ फक्कडांच्या रचना तर इतक्या सर्वसामान्य लोकांमध्ये रूढ झालेल्या होत्या त्याच्यामुळं पुढच्या तमाशा विकासाला एक वेगळी कलाटणी त्यानंतर मिळाली स्वातंत्र्यानंतर तर, तर पुन्हा या ठिकाणी या रचनेपेक्षा वग सादरीकरणाला किंवा नाटकाचा प्रचंड प्रभाव चित्रपटाचा प्रचंड प्रभाव आला त्यामुळं त्या, त्या रंगबाजीमध्ये जिथं लावण्या सादर केल्या जात होत्या जिथं बतावणी सादर केली जात होती त्या बतावणीमध्ये चित्रपटातली गाणी आणि त्याच्यावरचं ओंगळ नृत्य त्यानंतर पाहायला मिळू लागलं वगासुद्धा नाट्यस्वरूपामध्ये लिखित वगांचा जमानासुद्धा त्या काळात सुरू झालेला आहे त्याचा विवेचन आपण पुढे घेणारच आहोत पण प्रत्यक्षरित्या एकोणीसशे चाळीस पंचेचाळीस पर्यंतचा तमाशा अठराशे नव्वद नंतर सुरू झालेला प्रचंड महाराष्ट्रामध्ये गाजलेला आणि तमाशाचा एक स्वतंत्र वर्ग नव्याण्णव टक्के गावागावामध्ये तयार झालेला त्या काळामध्ये होता यात्रा उत्सव हे तमाशाशिवाय होत नव्हते अशी वस्तुस्थिती त्या काळामध्ये तयार एकंदरीत झालेली आहे फार जाणीवपूर्वकरीत्या मी आपल्याला या सर्व गोष्टींचं विवेचन आपल्यासमोर ठेवतो आहे आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं चित्तानं या ठिकाणी हा भाग जो आहे तो समजून घेतला त्याबद्दल धन्यवाद